नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या चाचपणीसाठी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे निरीक्षक माजी मंत्री वसंत पुरके हे आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले होते। त्यांनी आज काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराची चाचपणी केली। जो उमेदवार निवडून येईल, ज्या उमेदवाराचे सामान्य लोकांमध्ये स्थान निर्माण केले आहे, जो उमेदवार लोकाभिमुख काम करू शकतो, अशा व्यक्तीला काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी दिली जाणार आहे। केंद्र सरकार व राज्य सरकार सामान्य नागरिकांशी खेळत असून आता सत्ता बदल होणे आवश्यक आहे आणि सामान्य लोकांचे काम करण्यासाठी सत्तेत असणे आवश्यक आहे। नंदुरबार जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे, परंतु मध्यंतरी काळात काँग्रेस पक्षाची पकड इथून सुटली व भाजपचे उमेदवार इथून निवडून आले आहेत, परंतु पुन्हा काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून येईल व काँग्रेस पुन्हा सत्तेत कसा येईल यासाठी सर्व काँग्रेसचे पदाधिकारी कामाला लागले आहेत। नंदुरबार लोकसभा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात घेण्यासाठी ही चाचपणी सुरू असल्याचे वसंत पुरके यांनी सांगितले। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जी फूट पडली आहे त्याचा नक्कीच परिणाम काँग्रेस पक्षाला होईल, परंतु यामुळे न डगमगता जो सोबत आहे त्यांना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष विजयी होण्याकडे लक्ष केंद्रित करत राहील, असे देखील वसंत पुरके यांनी सांगितले। लोकशाही मूल्य जपण्यासाठी ज्या महामानवांनी जगाच्या पाठीवर 119 देशाने मान्य केलं आहे की जगातली सर्वोत्कृष्ट लोकशाही कोणत्या देशाची, तर ती माझ्या भारताची आहे। बराक ओबामा असेल, नेल्सन मंडेला असेल, अब्राहम लिंकन, ही सगळी मोठी मोठी मंडळी असेल, तर म्हणून जी प्रतिमा माझ्या देशातील लोकशाहीची निर्माण झालेली आहे ती लोकशाही मूल्य जपण्यासाठी काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी निवडून आला पाहिजे। बाबासाहेबांना सुद्धा जी अपेक्षा होती की सर्वसामान्य माणसाला ह्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होता आला पाहिजे, नवे रक्ताचा एक थेंबही न सांडता सामाजिक आणि आर्थिक क्रांती झाली पाहिजे, ही त्यांची भूमिका होती। आणि म्हणून आम्हीसुद्धा काँग्रेसची माणसं ही कोणाचा खून करण्यापेक्षा, कोणाचा मर्डर करण्यापेक्षा, कोणाचा अपमान करण्यापेक्षा प्रत्येक समाजाच्या समाज बांधवाला या प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याची प्रक्रिया ही आम्ही काँग्रेसने स्वीकारली आहे। आपल्याला माहीत असेल किंवा नसेल की पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्वतःच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये बिळवाईक नावाच्या ख्रिश्चन समाजाच्या माणसाला सामावून घेतलं होतं। श्यामाप्रसाद मुखर्जी हा आरएसएसचा खासदार होता तरी त्यांना त्यांनी स्वतःच्या मंत्रिमंडळामध्ये सामावून घेतलं होतं। एवढंच नव्हे ते उपेक्षित दुर्लक्षितांचं दुखणं समजून घेणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा माणूस देखील त्यांना देखील लॉ मिनिस्टर पंडित जवाहरलाल नेहरूंनी बनवलेलं होतं। अशा प्रकारची उदार आणि उदात्त अशी लोकशाही जर जगामध्ये प्रसिद्ध असेल तर आपल्याकडून कुठलाही प्रमाद घडता कामा नये, कुठलाही दोष घडता कामा नये, आणि म्हणून लोकशाहीची मूल्य हे लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर आपल्याला सत्तेमध्ये येण्याशिवाय पर्याय नाही। आणि प्रचलित सरकारने जी हुकुमशाही सुरू केली, जी तानाशाही सुरू केली, किंवा लोकांच्या भावना दडपण्याचे प्रयत्न केले, मर्डर करण्याचे सत्कार सुरू केले, खून करण्याचं कौतुक सुरू केलं, ही प्रक्रिया थांबवली पाहिजे। आणि म्हणून मी स्वतः जाणीवपूर्वक पक्षाच्या अध्यक्षांच्या आदेशानुसार मी या ठिकाणी आलो आणि आपल्यासोबत बोलताना मला अतिशय निर्भीडपणे बोलता आलं। आपण देखील माझ्या भावना अतिशय मनापासून समजून घेतल्या आणि म्हणून इथल्या चाचपणी करताना जो उमेदवार निवडूनच आला पाहिजे तो सगळ्यांना चालू शकतो आणि तो इजी अप्रोचेबल लीडरशिप पाहिजे। आम्ही निवडून येईपर्यंत बऱ्यापैकी वागतो, पण निवडून आल्यानंतर मात्र माझं मूड बरोबर नाही, साहेब आता मीटिंगला बसलेले आहे, साहेब आता अभ्यास करत बसलेले आहे, अशा प्रकारे नॉन अप्रोचेबल पर्सनॅलिटी आम्हाला नंदुरबारमध्ये नको आहे। स्वरूपसिंग नायकांसारखी माणसं, माणिकराव गावितांसारखी माणसं ही खूप शिकलेली माणसं नव्हती, पण तरी मात्र लोकांच्या संपर्कात राहायची, परिणामी ते माझ्या हायकमांडला अत्यंत प्रिय झाली होती। अशा प्रकारचं पुनरावृत्ती नेतृत्व माझ्या नंदुरबारमधून आदिवासींच्या लोकांमधून एक जन्माला यावं, नवे ते पुढे यावं लोकशाही प्रक्रियेमध्ये ते आणि नवे लोकसभेत जावं या हेतूने मी चाचपणी केली आहे आणि मला सुंदर म्हणून आम्ही इतरांचे दोष पाहण्यापेक्षा काँग्रेसच्याच माणसामध्ये कुठल्याही प्रकारची बंडखोरी, फितुरी किंवा बेमानी नावाचा प्रकार जो आहे ना हा किंवा किमान आमच्याकडून होणार नाही अशा प्रकारची आम्ही दखल घेणार आहोत। कारण तिकीट मिळेपर्यंत हे सगळे लोक एकत्र राहतात, पण तिकीट मिळाल्यानंतर मात्र बंडखोरी होण्याची दाट शक्यता असते, पण आज त्याची स्थिती नाही आहे। सामान्यातला सामान्य मतदार आता काँग्रेससोबत राहण्याच्या तयारीत आहे, पत्रकार देखील आमच्या काँग्रेसच्या लोकशाही मूल्य जपण्याच्या प्रक्रियेसोबत राहण्याला तयार आहे। SC ST VJNT OBC मायनॉरिटी सवर्ण लोकसुद्धा काँग्रेसच्या सोबत राहायला तयार आहे। त्याचं कारण हे आहे की आम्ही साधारणपणे माणुसकीने वागण्याचे प्रयत्न करतो, लोकांसोबत प्रेमाने बोलण्याचे प्रयत्न करतो। कोणी कामाला आला असेल माणूस तर त्याला तू कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या ग्रुपचा आहे हे मात्र विचारत नाही। मी सुद्धा 1495 शाळा वाटल्या तर कोणाची जात, धर्म, पंथ आणि भाषा आणि पक्ष विचारला नाही, कारण निवडून येईपर्यंत आम्ही एका पक्षाची असतो निश्चित बरोबर आहे, पण निवडून आल्यानंतर मात्र या देशातला, या राज्यातला, या तालुक्यातला, या मतदारसंघातला प्रत्येक माणूस तो आमचा समजून आम्ही वागलो पाहिजे। म्हणून फूट आमच्यात पडणार नाही, सेना आणि राष्ट्रवादी त्यांची दखल त्यांनी घ्यावी, पण आम्ही हे ठरवणार आहे की काँग्रेसच्या वाट्याला ही सीट आली पाहिजे।